वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा।
कपाळी केशरी टिळा लावितो महाराष्ट्र देशा तुला वंदितो। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत मयूर अलंकार ह्या ज्वेलर्स कडे। त्या ठिकाणी आपण आपल्या सोबत आहेत श्री राजेंद्र शहाणे सर। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार सर, आपल्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल। या व्यवसायाची सुरुवात आमचे आजोबा शोभा लक्ष्मण शहाणे यांनी यांच्यापासून सुरू झाली। 1942 या साली ते कोल्हापूर मधून शिंदे या गावात त्यांचं प्रस्थान झालं। शिंदे गावात मग ते नाशिक शहरामध्ये त्यांनी स्वतःच दुकान उभं केलं, स्थापन केलं। आणि मुळातच ते कारागीर असल्यामुळे की त्यांचा ह्या व्यवसायाकडे जास्त ओढ होती। सर, आम्हाला नवरत्नांबद्दल थोडी माहिती हवी होती। नवरत्नांसाठी काय काय क्रायटेरिया असतात? आता सुरुवातीला आपण नवग्रहांची माहिती घेऊया। आपण की रत्नांमध्ये माणिक रत्न आहे, मोती रत्न आहे, प्रवाळ आहे, पाचळ आहे, नीलम आहे, गोमेद आहे, याबरोबर अनेक उपरत्नही आहेत की ज्याप्रमाणे फिरोज आहे, अकी आहे, अंबर आहे, एमएसटी आहे। तर ह्या ग्रहांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। सर, आपलं जे दुकान आहे त्या दुकानाचं खास वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण कुठलं असं उत्पादन आहे की ज्यासाठी लोक अगदी आवर्जून येतात? आपल्या मयूर अलंकार या पेढीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच प्युअर सोनं, नाईन प्युअर सोनं जे आपण ज्याला आपण 995 असं म्हणूया की या प्युअर सोन्याचे दागिन्यांमध्ये आपली स्पेशालिटी आहे की त्यामध्ये तुमची राणीहार असतील, चपलाहार असतील, पाटल्या, बांगड्या, पोहेहार, विविध प्रकारच्या अंगठ्या ह्या सुरुवातीपासून आपल्याकडे प्युअर सोन्यामध्ये बनवले जातात आणि त्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असते। सर, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या डायमंडला खूप मागणी वाढतीये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डायमंडला मागणी वाढण्याचं कारण की व्हेरियस क्वालिटीचे, व्हेरी व्हेरी स्मॉल क्वालिटीचे जे डायमंड मार्केटला आलेले आहे, त्या डायमंडमुळे त्याची जी व्हॅल्युएशन असते की सोन्याचं व्हॅल्युएशन आणि त्या छोट्या खड्यांचं, छोट्या डायमंडचं व्हॅल्युएशन हे जवळपास मिळतच होतं असतं। त्याच्यामुळे ग्राहकांची मागणी डायमंडकडं जास्त होत चाललेली आहे, जास्त मोठ्या प्रमाणात डायमंडची मागणी वाढत चाललेली आहे। सर, या व्यवसायाची सुरुवात आपल्याकडे कशा पद्धतीने झाली? म्हणजे आपली वडिलोपार्जित व्यवसाय आहे का? हा, आमचा वडिलोपार्जित व्यवसाय हा। त्याच्यानंतर आमचे वडील, मी आणि आमचे मुलं आता या धंद्यामध्ये कार्यरत आहेत। गेल्या 60 वर्षापासून आम्ही हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे। आमच्या मयूर अलंकारच्या नाशिक शहरामध्ये तीन पेढ्या आहेत, सरप बाजारामध्ये 2 आणि गंगापूर रोडला 1। आमची तिन्ही मुले ग्रॅज्युएट असून नवीन पद्धतीने हा व्यवसाय सांभाळत आहेत। त्यांनी GGF चे कोर्सेस, अनेक प्रकारचे विविध प्रकारचे कोर्सेस केलेले आहेत आणि नवीन रोटेशन प्रमाणे ते हा व्यवसाय सांभाळत आहेत। सर, तुमच्या या व्यवसायाच्या यशस्वीततेचं रहस्य काय? या व्यवसायाचं यशाचं रहस्य की निर्मळ आणि प्रामाणिकपणे व्यवहार करणं, ग्राहकांच्या हिताचा विचार करणं। ग्राहकांनी आमच्याकडे घेतलेले दागिने जे असतात ते अतिशय उत्तम प्रकारचे असतात, त्यांचं जे समाधान असतं हीच आमची एक
उत्तम प्रकारची पावती असते आणि याच्यातच आम्हाला समाधान मिळते की आम्ही चांगल्या पद्धतीने ग्राहक सांभाळू शकतो, त्याचं समाधान करू शकतो, हीच आमची यशाची खरी पावती आहे. इंटरनेटचा असा म्हणजे चांगलाच परिणाम झालेला आहे, वाईट असा परिणाम म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये. की इंटरनेटमुळे, सर्चिंगमुळे की आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय नवीन नवीन काय उत्पादनं काय आलेली आहेत, दागिन्यांच्या डिझाईन्स काय आलेल्या आहेत, किंवा त्याची माहिती आपल्याला बसल्या बसल्या घर बसल्या दुकानात बसल्या आपल्याला ती मिळू शकते आणि त्यावरती आपण अभ्यास करून ग्राहकांना ती पुरवू शकतो. हे दागिने बनवताना काय कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते असं तुमच्या एक लक्षात आलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दागिने बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती अनेक प्रकारातून जावं लागते. दागिने बनवताना प्रथम सोन्याची आटणी काढणे, तार पास्ता मशीन काढणे, डाय ब्रश वरती पाठवणे, त्याच्या टिकल्या तयार करून त्याचा दागिने बनवणे, दागिने बनवल्यानंतर त्याचं पॉलिशिंग आहे, तासकाम आहे, असं विविध प्रकारच्या प्रक्रियेमधून तो दागिना हाताळला जातो आणि नंतर तो कस्टमरला त्याच्या हातात मिळतो. सर, तुमचा पूर्ण प्रवास म्हणजे एक छोटा गाळा ते आज तीन मोठी शोरूम, हा जो काही प्रवास आहे त्या दरम्यान तुमची जी जडणघडण झाली त्याबद्दल तुम्ही स्वतःबद्दल काय सांगाल? स्वतःबद्दल मला तर फारसं काही सांगता येणार नाही, फक्त एकच आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे जर व्यवसाय करू शकले. व्यवसायामध्ये आमचे वडील आजोबा सुरुवातीपासून असल्यामुळे हा व्यवसाय करताना मला म्हणजे असं स्वतःबद्दल असं वाटतं की खरोखर आपण हा व्यवसाय करताना आपण आमचे आजोबा आमचे वडील यांच्यापासून मी एक आदर्श घेतलेला आहे की गिरायक करताना गिरायकाचं समाधान काय आणि गिरायकाची जी सेवा आपल्या हातून होते यातच खरं आपण समृद्ध होतोय. आणि जी भावी पिढी येते काय आमचे मुलं मयुरे मुंबई मुकुंदे काय त्यांनी हा वारसा चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. सुरुवातीला आम्ही आमचं एकदम छोटं दुकान होतं, ह्या छोट्या दुकानातून ग्राहकांनी आम्हाला जो सपोर्ट केला, ग्राहकांनी जो पाठिंबा दिला, त्या ग्राहकांच्या जोरावरती आम्ही परत सराफ बाजारात दुसरं दुकान घेतलं. ते दुकान कमी पडायला लागल्यानंतर आम्ही सराफ बाजारातच पार्किंग जवळ हे मयूर अलंकार MA2 आम्ही ज्याला म्हणतो की ते मोठं दुकान उघडलं. आज आमचं गंगापूर रोडला तिसरी शाखा आमची गंगापूर रोडला आहे आणि फ्युचरमध्ये पुढे जाऊन आम्हाला 3 ते 4 हजार स्क्वेअर फूटचं दुकान आम्ही उघडणार आहोत. ती आमची स्वप्नपूर्ती आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत. सर, आत्ताचा जो तुमचा जीवन प्रवास आपण पाहिला त्यामध्ये तुमच्या यशाची पायरी जी आहे ती चढत चढत तुम्ही आज ह्या पदापर्यंत पोहोचलेला आहात, तर तुम्ही मराठी बांधवांना काय संदेश द्याल? मराठी बांधवांना मी एक चांगला संदेश देऊ शकतो की मराठी माणूस हा कुठेही कमी पडत नाही, स्वतःची जिद्द आत्मविश्वास त्यांनी जागा ठेवा. बऱ्याच वेळा आपण बघतो की रस्त्यावरती लहान लहान मुलं नाग नरसोबा किंवा काकड्या वगैरे विकत असतात, आपण त्यांच्याकडं कुतूहलाने पाहतो की अरे किती लहान मुलगा आहे आणि वास्तविक घरची त्याची परिस्थिती चांगली असती पण त्याला लहानपणापासून जी ओढ लागती की मी काहीतरी करतोय, मला व्यवसाय करायचा आहे, त्याची जी धडपड असती की मार्केटमध्ये जाऊन मी रुपयाचा 1.25 रुपये कसा करीन, 1.25 रुपयाचा 1.5 रुपये कसा करीन, हा आत्मविश्वास त्याच्यात मुळातच लहानपणापासून जेव्हा जागा होतो तेव्हा तो पुढे जाऊन निश्चितच काहीतरी करू शकतो. म्हणून मराठी माणसाने आपला आत्मसन्मान आणि जिद्द ही नेहमी जागी ठेवली पाहिजे. आत्मविश्वासाने कुठलंही काम त्यांनी जोर लावून केलं पाहिजे तो त्याच्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मराठी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करेन की कुठल्याही प्रकारे आपण इतरत्र जाण्यापेक्षा आपण व्यवसाय कसा करू शकू, उद्योग
धंद्यामध्ये कशी आपण प्रगती करू शकू याकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे.